मुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडून मनोज जरांगे पाटलांना अध्यादेश सुपूर्द, मुख्यमंत्र्यांकडून नवीन जीआर जरांगेंना सुपूर्द. ओबीसींच्या सगळ्या सवलती मराठा समाजाला देणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची मराठा समाजाला ग्वाही. मराठ्यांच्या ताकदीमुळे जीआर निघाला, आरक्षणात अडथळे आल्यास पुन्हा लढेन, आझाद मैदानावर पोहोचेल. जरांगे पाटील आपल्या भूमिकेवर ठाम, विजयानंतर जरांगे पाटील यांनी व्यक्त केली आहे भूमिका. मुख्यमंत्र्यांनी सगळे सोयऱ्यांसंदर्भात अध्यादेश काढल्यानं आभार, सगळे सोयऱ्यांना प्रमाणपत्र मिळावं याकरता इथं आलो, जरांगे पाटलांचं वक्तव्य. सगळे सोयरे कायद्याच्या कसोटीवर टिकणार नाही, झुंडशाहीनं कायदे नियम बदलता येत नाहीत, छगन भुजबळांची अध्यादेशानंतर पहिली प्रतिक्रिया. मराठ्यांच्या आरक्षणाला धोका झाला तर पुन्हा आझाद मैदानात येणार, जरांगे पाटलांचा आंदोलनाचा पुन्हा इशारा. आजचा क्षण ऐतिहासिक, मराठा समाजाला दिलेला शब्द पूर्ण केला, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं वक्तव्य. मराठवाड्यात 54 लाख कुणबी नोंदी सापडल्या, शिंदे समितीला 1 वर्षाची मुदतवाढ द्या, मनोज जरांगे पाटलांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते मनोज जरांगेंनी उपोषण सोडलं, जरांगेंनी मुख्यमंत्र्यांना लावला विजयाचा गुलाल. मनोज जरांगेंच्या आंदोलनाला मोठं यश, जरांगेंच्या सगळ्या मागण्या सरकारकडून मान्य, मराठा समाजाचा जल्लोष सुरू. आपलं सरकार देणार आहे घेणार नाही, आम्ही मता करता नाही हिता करता निर्णय घेतो, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची विरोधकांवर टीका. मराठा आंदोलकांवरील सगळे गुन्हे मागे घेतले जाणार, सरकारच्या निर्णयाचा मराठा आंदोलकांकडून स्वागत. ज्या सुविधा ओबीसीला देणार त्या सुविधा मराठा समाजाला सुद्धा देणार, मंत्री दीपक केसरकरांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं विधान. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.